गुड मॉर्निंग एवरीवन. अल्काइन्स टॉपिक मध्ये मेन पॉइंट पाहतोय आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. पहा, याच्या आधी ऑलरेडी आपण एक मेथड कंप्लीट केले लास्ट लेक्चरला फ्रॉम फिसेनल अँड जेमिनल डायलर्स, आणि आज आपण पाहतोय सेकंड मेथड फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. दिस इज इंडस्ट्रियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. हां, आपल्याला ह्या मेथडमध्ये काय करायचं आहे तर कॅल्शियम कार्बाइडपासून अल्काइनचं प्रिपरेशन करायचं आहे. फर्स्ट आपण हे पाहूया की हे कॅल्शियम कार्बाइडचं प्रिपरेशन कसं होतं, कॅल्शियम कार्बाइड कसा तयार होतो, आणि मग आपण पाहूया कॅल्शियम कार्बाइडपासून अल्काइन कसा तयार होतो. हा, कॅल्शियम कार्बाइडचं प्रिपरेशन फर्स्ट आपण पाहूया CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटलाच अजून काय म्हणतात, लाईमस्टोन असंही म्हणतात. हा, CaCO3 म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट, इट इज ऑल्सो नोन एज लाईमस्टोन. याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. पहा, हीट केल्यामुळे काय होणार, ह्या CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटमधून लाईमस्टोनमधून CO2 गॅस बाहेर पडतो. CO2 गॅस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, ओके. CO2 गॅस प्लस शिल्लक राहायला पाहिजे, कॅल्शियम शिल्लक राहिला आहे CA, आणि इथं टोटल 3 ऑक्सिजन आहेत, त्यातले 2 ऑक्सिजन रिमूव्ह झालेत, म्हणजे 1 ऑक्सिजन राहिले. दिस इज कॉल्ड कॅल्शियम ऑक्साईड, आणि या कॅल्शियम ऑक्साईडला अजून काय म्हणतात, क्विक लाईम असं म्हणतात. हां, फर्स्ट काय तयार होतो, क्विक लाईम तयार होतो. हां, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, लाईमस्टोन. जर आपण लाईमस्टोनला हीट केलं तर कोणता कंपाऊंड तयार होतो, क्विक लाईम तयार होतो. नंतर काय केलं जातं, ह्या क्विक लाईमची रिएक्शन. हां, क्विक लाईम म्हणजेच काय, कॅल्शियम ऑक्साईड ह्या क्विक लाईमची रिएक्शन केली जाते कोकसोबत. कोक म्हणजेच काय, कार्बन. इथे कार्बन किती घ्यायचे, 3 घ्यायचे. कोक, दिस इज क्विक लाईम, ओके. दिस इज क्विक लाईम. आता पहा, रिएक्शन काय होणार, कोक आपण किती घेतले, 3, म्हणजे आपण कार्बन किती घेतले, 3 घेतलेत. आता नीट लक्षात घ्या, याच्यामधला 1 कार्बन घ्या आणि यातला ऑक्सिजन, बा याच्यामधला 1 कार्बन आणि यातला ऑक्सिजन, काय तयार होईल, CO तयार होईल. CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, ओके. शिल्लक काय राहिलं पाहिजे, इथे शिल्लक राहिलं कॅल्शियम आणि इथे शिल्लक राहिलं 2 कार्बन, म्हणजे आपण हे असं लिहू शकतो CaC2, अँड दिस इज कॉल्ड कॅल्शियम कार्बाइड. एकदम इझी आहे. हा जो क्विक लाईम आपल्याला मिळाला आहे, ह्या क्विक लाईमची रिएक्शन ह्या कोकसोबत करायची. कोक म्हणजेच कार्बन, काय तयार होतो, कॅल्शियम कार्बाइड तयार होतो. समजले सरांना, कॅल्शियम कार्बाइड. आता ह्या कॅल्शियम कार्बाइडपासून अल्काइनचं प्रिपरेशन केलं जातं. हां, कसं केलं जातं, कॅल्शियम कार्बाइड नीट लक्षात, कॅल्शियम कार्बाइड रिएक्ट्स विथ, कॅल्शियम कार्बाइड रिएक्ट्स विथ वॉटर H2O. कॅल्शियम कार्बाइड रिएक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह ॲसिटिलिन. ह्या कॅल्शियम कार्बाइडची रिएक्शन वॉटरसोबत जर आपल्याला आपण जर केली, ह्या कॅल्शियम कार्बाइडची रिएक्शन आपण जर वॉटरसोबत केली तर काय मिळतो आपल्याला, ॲसिटिलिन मिळतो. पहा, कसा मिळतो, कॅल्शियम कार्बाइड पहा, 1 कॅल्शियम आहे आणि 2 कार्बन आहेत. याचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रक्चर असं आहे, हे झाले 2 कार्बन. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर ह्या दोन्ही कार्बन टेमला काय अटॅच करायचं आहे, हा कॅल्शियम, अँड दिस इज कॉल्ड कॅल्शियम कार्बाइड. समजलं सरांना, कॅल्शियम कार्बाइड CaC2, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कॅल्शियम कार्बाइड. याची रिएक्शन कशासोबत करायचे, वॉटर. वॉटर आपण असं पण लिहू शकतो HOH. वॉटर आपल्याला किती घ्यायच्यात, 2. पहा, 1 आपण लिहिलं आहे राईट साईडला आणि आपण 1 लिहा लेफ्ट साईडला, वॉटर. समजले सरांना, पहा, हा आहे कॅल्शियम कार्बाइड. दिस इज कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइडची रिएक्शन आपण वॉटरसोबत केले. किती वॉटर मॉलिक्यूल यूज केलेत आपण, 2 वॉटर मॉलिक्यूल यूज केलेत. हा, ॲसिटिलिन कसा तयार होतो, पहा नीटले शेड. पहा, ह्या वॉटरमधला हायड्रोजन आणि ह्या कॅल्शियम कार्बाइडमधला हा C CC. पहा, ह्या बॉक्समध्ये काय आहे, पहा, हा हायड्रोजन ह्या कार्बन टेमला अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल, HC, ओके. HC, सी आणि CA कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. सी, ह्या सीला पुढे हा H अटॅच करा, H प्लस शिल्लक करायला पाहिजे, 1 कॅल्शियम शिल्लक राहिला आहे CA, आणि OH किती शिल्लक राहिले, हा एक OH, म्हणजे OH किती, 2 OH टॉईस, कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार झाला. आता हा जो कंपाऊंड आहे आपला, हा मेन कंपाऊंड आहे, दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचं IUPAC नेम काय सांगा, ॲसिटिलिनचं IUPAC नेम आहे इथेन.
समजले सरांना? कॅल्शियम कार्बाईडपासून आपण ॲसिटिलिनचं प्रिपरेशन कसं केलं ते एकदम इझी आहे. कॅल्शियम कार्बाईड रिएक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह ॲसिटिलिन. पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की हे कॅल्शियम कार्बाईडचं प्रिपरेशन कसं केलं जातं. तर कॅल्शियम कार्बाईडचं प्रिपरेशन हे लाईमस्टोनपासून केलं जातं. हां, लाईमस्टोनला फर्स्ट हीट केलं जातं, क्विक लाईम म्हणतो. नंतर क्विक लाईमची रिएक्शन कोकसोबत केल्यानंतर आपल्याला कॅल्शियम कार्बाईड मिळतो. ओके, तुम्हाला स्टार्टिंग कुठून देतात? लाईमस्टोनपासून. नीटमध्ये आणि JMS एक्झाममध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये अशी रिएक्शन विचारू शकते. समजले सरांना? हे नोट करा, आपण याच्यावरती एक क्वेश्चन घेऊया. नोट करा, हे याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय ए बी अँड सी इन दी फॉलोविंग रिएक्शन. तर इथे आपल्याला एक रिएक्शन दिले आणि या रिएक्शनमधले ए बी आणि सी आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. हां, कोणता कंपाऊंड आहे हा? CaCO3. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे लाईमस्टोन आहे. आणि लाईमस्टोनला काय केलं? हीट केलं आहे. लाईमस्टोनला हीट केल्यानंतर आपल्याला एक कंपाऊंड मिळतो. हां, एक कंपाऊंड कोणता असेल? हां, हीट केल्यानंतर काय होणार? कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होणार आणि आपला मेन कंपाऊंड हा मिळणार. दिस इज ए कंपाऊंड क्विक लाईम, CaO. ओके, त्यानंतर CaOचे रिएक्शन कोकसोबत केलं आहे. कोक म्हणजे काय सांगा? तर कोक म्हणजे कार्बन. कोक म्हणजे काय? कार्बन. हां, कॅल्शियम ऑक्साईडचे रिएक्शन कार्बनसोबत केल्यानंतर काय तयार होतो? काय तयार होतो? CaC2 तयार होतो. CaC2 कॅल्शियम कार्बाईड, दिस इज बी कंपाऊंड. ओके, कॅल्शियम कार्बाईड हा बी कंपाऊंड आहे. समजताना सरांना? पहा, इथं फक्त ॲरोवरती काय लिहिलं? कोक लिहिलं आहे. 3C असं लिहिलं का? 3 कार्बन असं लिहिलं का? नाही लिहिलं. आणि कधीही ते लिहित नाही आहेत. ओके, पुढे CaC2ची रिएक्शन वॉटरसोबत झाले. आपल्याला माहीत आहे कॅल्शियम कार्बाईडची रिएक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर काय तयार होतो? ॲसिटिलिन तयार होतो. ॲसिटिलिन म्हणजेच काय? CH CCH हा आपला सी कंपाऊंड आहे. समजले सरांना? हां, इथे वॉटर किती लिहिलं आहे? एकच वॉटर लिहिलं आहे ना? दोन वॉटर लिहिले का? नाही. पण ॲक्च्युली कॅल्शियम कार्बाईडपासून जर आपल्याला ॲसिटिलिनचं प्रिपरेशन करत असेल तर वॉटर किती लागतात? 2 लागतात. पण ते 2 कधीही लिहित नाहीत. काय लिहितात? फक्त 1 वॉटर मॉलिक्यूल येतात. ओके, सांग, ए कोणता आहे? कॅल्शियम ऑक्साईड क्विक लाईम. बी कोणता आहे? कॅल्शियम कार्बाईड. आणि सी कोणता आहे? ॲसिटिलिन. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. CaC2 ऑन रिएक्शन विथ वॉटर क्यूज एक्स. सांग, एक्स हा कंपाऊंड कोणता असेल? आता तुमच्या लक्षात आलं असेल कॅल्शियम कार्बाईडचे रिएक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर एक्स हा कंपाऊंड मिळतो आपल्याला. कोणता मिळतो सांगा? CH CCH. दिस इज एक्स कंपाऊंड, दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. ओके, आता त्यानंतर पहा, ॲसिटिलिनचे रिएक्शन कॅसोबत केले? H2PDBSO4. H2ची ॲडिशन केले इन प्रेझेन्स ऑफ PDBSO4. मला सांगा, हा जो PDBSO4 आहे त्याला आपण काय म्हणतो? लिंडलर्स कॅटलिस्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो? लिंडलर्स कॅटलिस्ट. आणि ऑलरेडी आपण ही रिएक्शन कुठे पाहिली होती? अल्किन टॉपिकमध्ये पाहिली होती. कोणत्या टॉपिकमध्ये? अल्किन टॉपिकमध्ये. आठवतं आहे लिंडलर्स कॅटलिस्ट. तर तुम्हाला वाय आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर H2PTला आपण काय म्हणतो? इथे काय केलं आहे? वॉटरची ॲडिशन केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, किंवा इथं निकेल पण असू शकतो, पॅलेडियम पण असू शकतो. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. हा तुम्हाला होमवर्क आहे. आयडेंटिफाय वाय अँड झेड. तर तुम्हाला एक्स सांगितलं आहे, ॲसिटिलिन आहे. वाय आणि झेड तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. इथे तुम्ही काय केलं आहे पहा? वॉटरचे ॲडिशन केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ लिंडर्स कॅटलिस्ट. आणि इथे काय केले? सॉरी, वॉटरचे नाही, हायड्रोजनचे ॲडिशन केले. हां, इथे आपण काय केलं आहे? हायड्रोजनची ॲडिशन केले इन प्रेझेन्स ऑफ लिंडर्स कॅटलिस्ट. आणि इथे आपण काय केले? हायड्रोजनची ॲडिशन केले इन प्रेझेन्स ऑफ मेटल प्लॅटिनम. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. ओके, तर वाय कंपाऊंड कोणता असेल आणि झेड कंपाऊंड कोणता असेल हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. हे आपण कुठे पाहिलं तर सांगा? ह्या दोन रिएक्शन आपण कुठे पाहिलेत? तर अल्किन टॉपिकमध्ये पाहिलेत. त्यामुळे तुम्हाला पाठ्यमागचा टॉपिक रिवाइज करावा लागेल. ओके, नोट करा. हे थर्ड मेथड आहे फ्रॉम टेट्राहॅलाइड्स बाय डीहॅलोजिनेशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डीहॅलोजिनेशन? एकदम इझी आहे. डी ई मीन्स रिमूवल. पुढचा वर्ड कोणता आहे? हॅलोजन. रिमूवल ऑफ हॅलोजन इज कॉल्ड डीहॅलोजिनेशन. ओके, एकदम इझी मीनिंग आहे. रिमूवल ऑफ हॅलोजन इज कॉल्ड डीहॅलोजिनेशन. ज्या रिएक्शनमध्ये हॅलोजन रिमूव्ह केले जातात त्या रिएक्शनला डीहॅलोजिनेशन असं म्हणतात. ओके, फ्रॉम टेट्राहॅलाइड कोणता कंपाऊंड आहे? टेट्राहॅलाइड. टेट्रा मीन्स 4.
हॅलाइड्स म्हणजे हॅलोजन, म्हणजे चार हॅलोजन जर असतील कंपाऊंडमध्ये तर तो काय झाला, टेट्रा हॅलाइड झाला. आणि टेट्रा हॅलाइडपासून आपल्याला अल्काइनचं प्रिपरेशन करायचं आहे. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. सी एच सिंगल बॉन्ड सी एच, नीटले शेड सी एच सिंगल बॉन्ड सी एच. ह्या कार्बोनेटमला आपण दोन हॅलोजन अटॅच करतो आहे आणि ह्या कार्बोनेटमला सुद्धा दोन हॅलोजन आपण अटॅच करतो आहे. ओके, दिस इज कॉल्ड टेट्रा हॅलाइड. एकदम इझी आहे ना, दिस इज टेट्रा हॅलाइड. याचं नाव काय पहा, सी एच सी एच आहे, त्यामुळे काय लिहायचं, ॲसिटिलिन. ओके, काय लिहायचं, ॲसिटिलिन. टोटल सी एल किती सांगा, फोर आहे, त्यामुळे काय लिहायचं, टेट्रा. आणि सी एल आहे त्यामुळे क्लोराईड. ॲसिटिलिन टेट्रा क्लोराईड ह्याचं कॉमन नेम झालं. याचा आई पी एस नेम काय लिहिता येईल, सपोज दिस इज फर्स्ट कार्बोनेटम अँड दिस इज सेकंड कार्बोनेटम. कोणताही कार्बोनेटम आपण फर्स्ट कन्सिडर करू शकतो. सपोज दिस इज फर्स्ट कार्बोनेटम अँड दिस इज सेकंड कार्बोनेटम. ओके, हां, फर्स्ट कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे, हा पण फर्स्ट होऊ शकतो. हां हां, ह्या फर्स्ट कार्बोनेटमला हे दोन सी एल अटॅच आहेत. हा सी एल कुठे, फर्स्टला अटॅच, हा सी एल फर्स्टला अटॅच, त्यामुळे वन वन हा नंबर रिपीट झाला आहे. हा सी एल कुठे, टूला अटॅच. हा सी एल कुठे, टूला अटॅच, त्यामुळे परत टू टू हा नंबर रिपीट झाला. ओके, टोटल सी एल किती आहेत, चार आहेत, त्यामुळे काय लिहायचं, टेट्रा. सी एलचं आय पी एस नेम आपण काय लिहितो, क्लोरो. त्यानंतर वर्ड रूट काय नर सांगा, ईथ. आणि पुढे प्रायमरी सफिक्स काय नर, ए एनी कॉमा 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 डॅश. वन वन टू टू टेट्रा क्लोरो इथेन हे झालेचं आय पी एस नेम, समजलं. त्यानंतर याला आपण काय करतो आहे, आता हे नंबर मी रिमूव्ह करतो आहे. याला हीट करायचं आहे झिंक मेटलसोबत. याला काय करायचं, झिंक मेटलसोबत हीट करायचं. किती झिंक मेटल यूज करायचे, दोन झिंक मेटल यूज करायचे. पहा एकदम इझी आहे. आता पहा, याच्यामधला एक झेड एन घ्या आणि इथले दोन सी एल घ्या, काय तयार होईल पहा, झेड एन सी एल टू तयार होईल, झेड एन सी एल टू, समजलं. पहा यातला एक झेड एन आणि इथले दोन सी एल काय रिमूव्ह होणार, झेड एन सी एल टू रिमूव्ह होणार. त्यामुळे काय होणार पहा, ह्या सी एचमध्ये आणि ह्या सी एचमध्ये फर्स्ट काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल सांगा, सी एच डबल बॉन्ड सी एच सी एल सी एल. कारण हे दोन हॅलोजन रिमूव्ह झाल्यामुळे ह्या सी एच आणि सी एचमध्ये अजून एक बॉन्ड तयार होईल. म्हणजे कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड. सेकंड झेडन आहे आपल्याकडे, झेडन किती यूज करतो आपण, दोन. ओके, सेकंड झेडन घ्या आणि इथले परत दोन सी एल घ्या, म्हणजे काय रिमूव्ह होणार, परत झेडन सी एल टू रिमूव्ह होणार. म्हणजे टोटल किती झेडन सी एल टू रिमूव्ह होणार, दोन. आता हे दोन सी एल रिमूव्ह झाल्यामुळं परत काय नाही, इथं कार्बन कार्बनमध्ये आधुनिक बॉन्ड तयार होईल. म्हणजे कोणता बॉन्ड तयार होईल, ट्रिपल बॉन्ड तयार होईल. आणि आपल्याला फायनली हा कंपाऊंड मिळेल, सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच, हा आपल्याला कंपाऊंड मिळाला. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. ओके, दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. याचं आय पी एस नेम काय सांगा, याचं आय पी एस नेम आहे इथेन. समजलं सर्वांना, हां, एकदम इझी आहे. ॲसिटिलिन टेट्राक्लोराइड ऑन हिटिंग विथ झिंक मेटल टू गिव्ह ॲसिटिलिन. ॲसिटिलिन टेट्राक्लोराइड ऑन हिटिंग विथ झिंक मेटल टू गिव्ह ॲसिटिलिन. हे झाली आपली थर्ड मेथड कम्प्लीट, फ्रॉम टेट्रा हॅलाइड्स बाय डी हॅलोजिनेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर नंबर. फोर नंबर आहे कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड अल्केन टॉपिकमध्ये, अल्केन टॉपिकमध्ये आपण ही मेथड पाहिलेली आहे, कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. पहा याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला हा कंपाऊंड घ्यायचा आहे, सी एच डबल बॉन्ड सी एच, नीटले शेड सी एच डबल बॉन्ड सी एच. पहा ह्या सी एचला काय अटॅच करायचं आहे, सी ओ ओ के, सी ओ मायनस के प्लस. याला पण तेच अटॅच करायचं, सी ओ ओ मायनस के प्लस. तर हा आपल्याला कंपाऊंड घ्यायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, पहा के, के म्हणजे काय सांगा, पोटॅशियम. के म्हणजे पोटॅशियम, पोटॅशियम फ्युमारेट, पोटॅशियम फ्युमारेट, किंवा यालाच काय म्हणलं जातं, मॅलिएट. ओके, पोटॅशियम फ्युमारेट और मॅलिएट हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, पोटॅशियम फ्युमारेट और मॅलिएट. हा कंपाऊंड पोटॅशियम फ्युमारेट पण होऊ शकतो आणि मॅलिएट पण होऊ शकतो. याचं आपल्याला कोणतं सोल्युशन घ्यायचं आहे, ॲक्विअस सोल्युशन. तर ॲक्विअस सोल्युशनचा मीनिंग काय सांगा, हे आपण काय करतो, वॉटरमध्ये डिझॉल्व करतो. ओके, हा कंपाऊंड जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर काय तयार होणार, ॲक्विअस सोल्युशन तयार होणार. पण इथे त्यामुळे आपण काय लिहितो आहे, वॉटर. किती वॉटर मॉलिक्युल घ्यायचे आहेत, दोन वॉटर मॉलिक्युल. समजत आहे सर्वांना, किती वॉटर मॉलिक्युल घ्यायचे, दोन वॉटर मॉलिक्युल. आणि ॲरोवरती काय लिहायचं, ॲरोवरती लिहायचं इलेक्ट्रोलायसिस. एकदम इझी आहे पहा. आता होणार काय पहा, कोणकोणते बाय प्रोडक्ट तयार होणार पहा. हा के आणि हा ओ एच, सांग काय तयार झाला, के ओ एच.
इथे एक आहे के ओ एच, हा के आणि हा ओ एच, के ओ एच हा के हा ओ एच, के ओ एच म्हणजे किती के ओ एच तयार झाले, दोन के ओ एच, टू के ओ एच प्लस. त्यानंतर पहा हा एच आणि हा एच, हे दोन एच राहिलेले, हे दोन एच म्हणजेच काय सांगा, एच टू, ओके एच टू प्लस. अजून काय पहा, इथे काय सी ओ ओ आहे, हा सी ओ ओ म्हणजेच काय, सी ओ टू, हा सी ओ म्हणजे सी ओ टू, किती सी ओ टू, दोन सी ओ टू, ओके प्लस. आता मला सांगा शिल्लक काय राहिलं होतं, सी एच डबल बॉन्ड सी एच, आणि काय झालं आहे, सी एच डबल बॉन्ड सी एच, ह्या कार्बनवरचा हा पार्ट रिमूव्ह झाला आहे, ह्या कार्बनवरचा हा पार्ट रिमूव्ह झाला आहे, त्यामुळे ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये अजून एक बॉन्ड द्या, म्हणजे कोणता बॉन्ड तयार होईल, ट्रिपल बॉन्ड तयार होईल, सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच, हा मिळाला आपल्याला कंपाऊंड, दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन, आय पी एस नेम काय येतं, इथाईन, ओके. आता हे तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, हां हे डायरेक्ट आपण असं लिहूया, किती वॉटर आपण घेतलं ते सांगा, दोन वॉटर मॉलिक्युल घेतले होते आपण, तेच आपण असं लिहू शकतो, ट्वाईस एच टू ओ, ओके ट्वाईस एच टू ओ. एकदम इझी आहे. अन ॲक्विअस सोल्युशन ऑफ पोटॅशियम फ्युमरेट ऑर पोटॅशियम मॅलिएट ऑन इलेक्ट्रोलायसिस गिव्ह ॲसिटिलिन, नोट करा. हां फाईव्ह नंबर मेथड आहे फ्रॉम क्लोरोफॉर्म, तर आपल्याला अल्काईनचं प्रिपरेशन हे क्लोरोफॉर्मपासून करायचं आहे. हां क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय पहा, क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे सी एच सी एल थ्री, दिस इज क्लोरोफॉर्म, ओके दिस इज क्लोरोफॉर्म. हे क्लोरोफॉर्मचे दोन मोल आपल्याला यूज करायचे आहेत, दोन मॉलिक्युल्स आपल्याला घ्यायचे आहेत. हा झाला फर्स्ट मॉलिक्युल आणि हा सेकंड मॉलिक्युल सी एच सी एल थ्री, ओके दिस इज सेकंड क्लोरोफॉर्म. समजलं सरांना, क्लोरोफॉर्मचे किती मॉलिक्युल घ्यायचे, दोन, आणि याला काय करायचं आहे, रिॲक्ट करायचं आहे ए जी सोबत. तर ए जी म्हणजे काय, तर ए जी म्हणजे सिल्वर पावडर, ओके ए जी म्हणजे काय, सिल्वर पावडर. इथं प्लस लिहायचं, इथे प्लस लिहायचं. आता हे ए जी आपल्याला किती घ्यायचे आहेत, तर हे ए जी आपल्याला सिक्स घ्यायचे आहेत, किती घ्यायचे आहेत आपल्याला, सिक्स घ्यायचे आहेत. आता होणार काय पहा, एकदम इझी आहे. हां ह्या क्लोरोफॉर्ममधले तीन सी एल, ह्या क्लोरोफॉर्ममधले हे तीन सी एल आणि हे सिक्स ए जी, सहा काय तयार होईल पहा, इथे सहा ए जी आणि ते सहा सी एल आहेत, त्यामुळे काय होणार सांगा, ए जी सी एल तयार होणार. किती ए जी सी एल तयार होणार, तर सिक्स ए जी सी एल तयार होणार. प्लस शिल्लक आपल्याकडे काय राहिलं, सी एच आणि इथे काय राहिलं, सी एच सी एच आणि सी एच, सी एच आणि सी एचमध्ये कोणता बॉन्ड देता, ट्रिपल बॉन्ड, अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. आय पी एस नेम काय येतं, इथाईन. आय पी एस नेम काय येतं, इथाईन. हां एकदम इझी आहे. क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म रिएक्ट्स विथ सिल्वर पावडर, क्लोरोफॉर्म रिएक्ट्स विथ सिल्वर पावडर टू गिव्ह ॲसिटिलिन, ओके नोट करा. हे हां न्यू पॉइंट आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स, अल्काइनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं आहे की कोणते अल्काइन्स हे गॅसेच्या फॉर्ममध्ये असतात, कोणते अल्काइन्स हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात आणि कोणते अल्काइन्स हे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात, ते आपल्याला लिहायचं आहे. पहा याच्यामध्ये आपण टेबलच्या फॉर्ममध्ये लिहितो आहे. हां अल्काइन्स, ज्या अल्काइन्समध्ये कार्बन टर्म टू टू फोर असतात, म्हणजे ज्या अल्काइन्समध्ये कार्बन टर्म दोन ते चार असतात, म्हणजे दोन कार्बन टर्म असणारा अल्काइन, तीन कार्बन टर्म असणारा अल्काइन आणि चार कार्बन टर्म असणारा अल्काइन, हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसेच्या फॉर्ममध्ये असतात. कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसेच्या फॉर्ममध्ये असतात, ओके. त्यानंतर सी फाईव्ह टू सी ट्वेल्व आर लिक्विड्स, ज्या अल्काइन्समध्ये कार्बन टर्म पाच ते बारा असतात असे अल्काइन्स लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात. आणि त्यानंतर सी थर्टीन ऑनवर्ड्स, ओके सी थर्टीन ऑनवर्ड्स, सी थर्टीन आणि सी थर्टीनच्या पुढचे जे सर्व अल्काइन्स आहेत ते अल्काइन्स सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात. समजले सरांना, गॅसेच्या फॉर्ममध्ये कोण असतात, सी टू टू सी फोर, लिक्विडच्या फॉर्ममध्ये कोण असतात, सी फाईव्ह टू सी ट्वेल्व, आणि सी थर्टीनच्या पुढचे सर्व अल्काइन हे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात, ओके. त्यानंतर पहा सेकंड आहे कलर, ऑल अल्काइन्स आर कलरलेस, सर्व अल्काइन्स हे कसे आहेत, कलरलेस आहेत, एकाही अल्काइनला कलर नाही आहे, सर्व अल्काइन हे कलरलेस आहेत. पुढे ओडर, ऑल अल्काइन्स आर ओडरलेस एक्सेप्ट ॲसिटिलिन, एक्सेप्ट ॲसिटिलिन. हां सर्व अल्काइन हे ओडरलेस आहेत, फक्त एक अल्काइन सोडून कोणता, ॲसिटिलिन. ॲसिटिलिनला स्मेल आहे, ॲसिटिलिनचा स्मेल आहे, ॲसिटिलिनला ओडर आहे. कोणता ओडर आहे, गार्लिक ओडर, ॲसिटिलिन हॅज गार्लिक ओडर. जसं आपल्याला गार्लिकचा स्मेल येतो सेम त्या टाईप ॲसिटिलिनचा स्मेल आहे. समजलं सर्वांना,
तर हे झालं पहिल्या तीन फिजिकल प्रॉपर्टीज, नोट करा ह्या. पहा, फोर नंबर फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. ओके, अल्काइन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. अल्काइन्स हे वॉटरमध्ये कसे आहेत, इनसोल्युबल आहेत. जर तुम्ही अल्काइन घेतले आणि वॉटरमध्ये जर टाकले तर ते डिझॉल्व होत नाही आहेत, इनसोल्युबल आहेत. इनसोल्युबल इन वॉटर बट कशामध्ये सोल्युबल आहेत, ते सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. तर ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये ते सोल्युबल आहेत. तर ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे कोणते सॉल्वंट, बेंझिन आहे, इथर आहे. ओके, इथर, बेंझिन, एटसेट्रा. पुढे फाईव्ह नंबर पहा, बॉइलिंग पॉईंट. पहा, बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय पहा, आपण तीनही पहा, याच्याआधी आपण दोन हायड्रोकार्बन डिस्कस केलेत आणि आता आपण थर्ड हायड्रोकार्बन डिस्कस करतो आहे. पहा, फर्स्ट आपण हायड्रोकार्बन कोणता पाहिला, अल्केन्स. अल्केन्समध्ये कोणता बॉन्ड असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. त्यानंतर आपण काय पाहिला, अल्किन्स. अल्किन्समध्ये कोणता बॉन्ड असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि आत्ता आपण पाहतोय अल्काइन्स, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग या तिन्ही हायड्रोकार्बनमध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, तर अल्काइनचा बॉइलिंग पॉईंट अल्किनपेक्षा जास्त आहे आणि अल्किनचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केनपेक्षा जास्त आहे. ओके, अल्काइन्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन अल्किन्स, अल्किन्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स. समजले सरांना, नेहमी लक्षात ठेवा, ट्रिपल बॉन्डचा बॉइलिंग पॉईंट हा डबल बॉन्डपेक्षा जास्त असतो आणि डबल बॉन्डचा बॉइलिंग पॉईंट हा सिंगल बॉन्डपेक्षा जास्त असतो. एकदम इझी आहे. त्यानंतर हे तर रिलेशन आपण दोन्ही टॉपिकमध्ये लिहिलं आहे. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. ज्या कंपाऊंडचा मोलर मास जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त असेल. ॲज दी मोलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, त्यानंतर आहे सिक्स नंबर डेन्सिटी. पहा, वॉटरची डेन्सिटी ही अल्काइनच्या डेन्सिटीपेक्षा कशी आहे, जास्त आहे. मी तुम्हाला अल्केन टॉपिकमध्ये सांगितलं होतं, हायड्रोकार्बन कोणता असो, अल्केन असो, अल्किन असो किंवा अल्केन असो, ह्या तीनही हायड्रोकार्बनची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे. अल्काइन्स आर लाइटर, अल्काइन्स आर लाइटर दॅन वॉटर. हे वॉटरपेक्षा हलके असतात. ओके, वॉटरची डेन्सिटी जास्त आहे आणि हायड्रोकार्बनची डेन्सिटी कमी आहे. समजलं सरांना, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो अल्काइन्स आर लाइटर दॅन वॉटर. समजलं सरांना, तर इथे ह्या होत्या फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, पहा, आज आपण अल्काइन्समध्ये कोणकोणते पॉईंट पाहिले, तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स, याच्यामध्ये आपण चार मेथड्स पाहिलेत आणि त्यानंतर आपण पाहिलं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स, याच्यामध्ये टोटल आपण सिक्स फिजिकल प्रॉपर्टीज पाहिलेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला घ्या. थँक्यू.